पक्षाच्या राजीनाम्यासह इतर विषयांवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचं आयोजन येत्या बुधवारी करण्यात आलं आहे असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे. शिवसेना भाजपा युतीमध्ये झालेल्या करारानुसार महापौरपदी शिवसेनेच्या 1.5 वर्षाचा कालावधी संपल्यानं आगामी वर्षातील 11 महिन्यांच्या कालावधीसाठी महापालिकेचे महापौर पद भाजपाकडे असणार आहे. यासाठी भाजपामध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली. यातच शहरातील विविध विकास कामे मार्गी लावण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीनं येत्या बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सर्वसाधारण सभेचं आयोजन महापालिकेच्या सभागृहात करण्यात आलं आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या सर्वसाधारण सभेत संशोधन केंद्रातील शौचालय मलनिस्सारण आणि जागेच्या प्रस्तावासाठी सभेच्या ऐनवेळी येणाऱ्या विषयावर सभागृहात चर्चा होणार आहे. सर्वसाधारण सभा संपण्यापूर्वी महापौर त्र्यंबक तुपे हे महापौर पदाचा राजीनामा मनपा आयुक्तांकडे सादर करणार आहेत. यामुळे यंदाची सर्वसाधारण सभा चर्चेचा विषय ठरणार आहे.